नमस्कार. शेतकरी बंधूंनो, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मी विनयकुमार आवटे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, देश हा आपला खेड्यांचा बनलेला आहे. देशामध्ये जवळपास 6 लाखांहून अधिक खेडी आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 44,000 ही गावं आहेत. आणि देशाचा विकास हा खेड्यांचा विकास झाल्याशिवाय होणार नाही आहे, हे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मित्र हो, ह्या खेड्यांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून देशामध्ये राज्यामध्ये अनेक व्यक्ती अनेक संस्था यांनी सातत्यपूर्ण प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयत्नातून अनेक आदर्श गावं आदर्श खेडी ह्या देशामध्ये तयार झालेली आहे. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपलं राळेगण सिद्धीचं देता येईल. आपले अण्णा हजारे यांच्या प्रयत्नातून राळेगण सिद्धी हे अत्यंत आदर्श गाव निर्माण झालं. याच्यातून प्रेरणा घेऊन राज्य शासनाने आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यक्रम या कार्यक्रम 1992 सालापासून राबवायला सुरुवात केलेली होती. त्याचबरोबर पोपटराव पवारांचं हिवरे बाजार, विजयाना बोराडेंचं आडगाव, अशी अनेक उदाहरणं आपल्या राज्यामध्ये जी आहेत, जी चांगल्या गावांची विकसित झालेल्या गावांची आपल्याला देता येतील. मित्र हो, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी देखील अशाच प्रकारचं अभियान या देशामध्ये सुरू करण्याचा ठरवलं आणि तसं अभियान या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. त्यांनी जी योजना सुरू केली आहे त्या संदर्भामध्ये आज आपण जास्त माहिती घेणार आहोत. आणि आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे सांसद आदर्श ग्राम योजना. ही सांसद आदर्श ग्राम योजना काय आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, या योजनेचा फंडिंग सोर्स कसा आहे, यात गाव निवड कशी केली जाते, या संदर्भातली सविस्तर माहिती आज आपण ह्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. आणि यासाठी माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये जे तज्ज्ञ उपस्थित आहेत त्या आहेत श्रीमती लीना बनसोड मॅडम. बनसोड मॅडम ह्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सांसद आदर्श ग्राम योजनेच्या राज्य नोडल अधिकारी म्हणून काम बघतात. तर त्याचबरोबर आपले जे दुसरे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ आहेत श्रीयुत माणिक दिवे. देवेसाहेब नमस्कार. देवसाहेब हे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान याचे उपसंचालक म्हणून काम बघतात. तर आता आपण या योजनेच्या संदर्भामध्ये या तज्ञांकडून सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्र, आपल्याला कल्पना आहे की हा आपला कार्यक्रम हा फोन इन स्वरूपाचा लाईव्ह स्वरूपाचा कार्यक्रम आहे. यात आपण देखील थेट इथल्या तज्ञांना फोनद्वारे प्रश्न विचारून या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. या कार्यक्रमात तज्ञांना फोन करून विचारण्यासाठी आपला जो फोन नंबर आहे तो आहे 2490 80 50 आणि आमचा दुसरा फोन नंबर आहे 2498 80 50. जे मुंबई बाहेरचे प्रेक्षक आहे आणि जे मोबाईलवरनं फोन करू इच्छितात त्यांनी 022 हा एसडी क्रमांक ह्या फोन नंबर लावण्याच्या आधी तो लावा, म्हणजे आपला थेट प्रश्न आपल्याला तज्ञांना विचारता येईल. तर मित्र हो, आता आपण चर्चेला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. बनसोड मॅडम, आज आपण ज्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत ही जी सांसद आदर्श ग्राम योजना आहे, नक्की ही योजना काय आहे, म्हणजे त्याचं स्वरूप कसं आहे? जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागील वर्षी 15 ऑगस्ट 2014 माननीय पंतप्रधान यांनी ह्या योजनेची घोषणा केली होती आणि 11 ऑक्टोबर 2014 या तारखेपासून ह्याचं कार्यान्वयन सुरू झालेलं आहे. मगाशी आपण बोलताना आदर्श गावांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये आपण राळेगण सिद्धी हिवरे बाजार हे केला. तर हा त्याच्यामागचा विचार हा आहे की योजना सगळीकडे सारख्या राबवल्या जात असून काही गावांमध्ये त्याचं स्वरूप फार वेगळं होतं, काही गावांमध्ये त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला असतो, पण काही गावं त्याच्यात मागे राहतात. तर असं न होता जास्तीत जास्त गावं ही आपण जे गावं आता सांगितली त्यासारखीच आदर्श बनावीत याच्याकरता म्हणून एकसंध प्रयत्न व्हायला हवेत असं पंतप्रधानांना वाटलं आणि म्हणून त्यांनी ह्या योजनेची संकल्पना समोर मांडली आणि म्हणून त्यातनं मग संसद आदर्श ग्राम योजनेचा उदय झाला. तर याच्यात मुख्य मुद्दा काय आहे, जसं नावच आहे की संसद आदर्श ग्राम योजना, तर याच्यामागे महत्वाची जी भूमिका आहे ती माननीय खासदारांची आहे. त्याच्यामुळे देशभरात विविध खासदारांनी गावं निवडायची आणि टप्प्याटप्प्याने त्या गावांचा विकास व्हावा आणि विकास करावा हे ह्या योजनेची संकल्पना मूळ संकल्पना आहे. त्यामुळे 2019 पर्यंत 3 गावं प्रत्येक खासदारांनी 3 गावं निवडून ती आदर्श करण्यासाठी प्रयत्न करावे आणि 2024 पर्यंत आणखीन 5 गावं त्याच्यामध्ये होती. त्याच्यामुळे प्रत्येक खासदारांच्या निर्वाचन क्षेत्रामध्ये पुढच्या 2024 पर्यंत 8 गावं ही आदर्श गावं म्हणून विकसित करावी हा ही या योजनेची मूळ संकल्पना आहे. म्हणजे आपल्याकडे खासदार आता लोकसभेच्या आहेत, राज्यसभेच्या आहेत, प्रचंड संख्या, या माध्यमातून देशभर एक चांगलं विकासाचं चित्र ग्रामीण भागामध्ये स्पॉरॅडिक स्वरूपामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स ज्याला आपण म्हणूया तशा पद्धतीने तयार होईल, अत्यंत चांगली अभिनव आहे. मॅडमनी आता सांगितलं की 15 ऑगस्ट 2014 या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये भारताचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी नेमकं भाषणामध्ये या योजनेच्या संदर्भामध्ये काय सांगितलेलं आहे, त्यांची कोणती अपेक्षा आहे, कशा पद्धतीने ही योजना राबवली जाणार आहे देशामध्ये, त्या संदर्भामध्ये आपण क्लिपच्या माध्यमातून त्यांचं भाषण या ठिकाणी आपण ऐकणार आहोत. मी विनंती करतो की मोदी साहेबांचं भाषण या ठिकाणी आपण प्ले करावं. भाई बहनो, देश हित की चर्चा करना, देश हित के विचारों को देना, इसका अपना महत्व है. लेकिन हमारे सांसद
वे कुछ करना भी चाहते हैं लेकिन उन्हें अवसर नहीं मिलता है। वो अपनी बात बता सकते हैं, सरकार को चिट्ठी लिख सकते हैं, आंदोलन कर सकते हैं, मेमोरेंडम दे सकते हैं, लेकिन फिर भी खुद को कुछ करने का अवसर मिलता नहीं है। मैं एक नए विचार को लेकर के आज आपके पास आया। हमारे देश में प्रधानमंत्री के नाम से कई योजनाएं चल रही हैं, कई नेताओं के नाम से ढेर सारी योजनाएं चल रही हैं, लेकिन मैं आज संसद के नाम से एक योजना घोषित करता हूं, संसद आदर्श ग्राम योजना। हम कुछ पैरामीटर तय करेंगे और मैं सांसदों से आग्रह करता हूं कि वो अपने इलाके में 3000 से 5000 के बीच का कोई भी गांव पसंद कर ले और कुछ पैरामीटर तय हो वहां की स्थल कार परिस्थिति के अनुसार, वहां की शिक्षा, वहां का स्वास्थ्य, वहां की सफाई, वहां के गांव का माहौल, गांव में ग्रीनरी, गांव का मेलजोल, कई पैरामीटर अपन तय करेंगे और हर सांसद 16 तक अपने इलाके में एक गांव को आदर्श गांव बनाए। इतना तो कर सकते ना भाई, करना चाहिए ना। देश बनाना है तो गांव से शुरू करें, एक गांव आदर्श बनाए। और मैं 2016 का टाइम इसलिए देता हूं कि नई योजना है लागू करने में, योजना बनाने में कभी समय लगता है, और 16 के बाद जब 2019 में वो चुनाव के लिए जाए उसके पहले और दो गांवों को करे, और 2019 के बाद हर सांसद 5 साल के कार्यकाल में कम से कम 5 आदर्श ग्राम अपने इलाके में बनाए। जो शहरी क्षेत्र के एमपी है उनसे भी मेरा आह्वान है, वे भी एक गांव पसंद करें। जो राज्यसभा के एमपी हैं उनसे भी मेरा आग्रह है, वे भी एक गांव पसंद करें। हिंदुस्तान के हर जिले में एक अगर आदर्श गांव बना करके हम देते हैं तो सभी अगल बगल के गांवों को खुद को उस दिशा में जाने का मन कर जाएगा। एक मॉडल गांव बना करके देखें, व्यवस्थाओं से भरा हुआ गांव बना करके देखें। और मैं 11 अक्टूबर जय प्रकाश नारायण जी की जन्म जयंती है, 11 अक्टूबर को जय प्रकाश नारायण जी की जन्म जयंती पर इस सांसद आदर्श ग्राम योजना की कंप्लीट ब्लूप्रिंट सभी सांसदों के सामने रख दूंगा, सभी राज्य सरकारों के सामने रख दूंगा। और मैं राज्य सरकारों से भी आग्रह करता हूं कि आप भी इस योजना के माध्यम से अपने राज्य में जो अनुकूलता हो वैसे सभी विधायकों के लिए एक आदर्श ग्राम बनाने का संकल्प करिए। आप कल्पना कर सकते हैं, देश के सभी विधायक एक आदर्श ग्राम बनाए, सभी सांसद एक आदर्श ग्राम बनाए, देखते ही देखते हिंदुस्तान के हर ब्लॉक में एक आदर्श ग्राम तैयार हो जाएगा, जो हमें गांव की सुख सुविधा को बदलाव लाने के लिए हमें प्रेरणा दे सकता है, हमें नई दिशा दे सकता है। और इसलिए इस सांसद ग्राम योजना के तहत हम आगे बढ़ना चाहते हैं। नमस्कार। आताच आपण मोदी साहेबांनी काय सांगितलं या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या संदर्भामध्ये, म्हणजे त्यांचं काय धोरण आहे, त्यांना काय अपेक्षित आहे, संपूर्ण आपण ऐकलं, आपण बघितलं, श्रोत्यांनी ऐकलं। आपल्या राज्यामध्ये ही योजना राबवताना नेमके या योजनेचं जे काय उद्देश आहे किंवा जो काही दृष्टिकोन आहे त्या संदर्भात अधिक सविस्तरपणे आपण काय सांगू शकाल? जसं मी मगाशी म्हटलं की खासदारांच्या नेतृत्वाखाली आणि लोकांच्या सक्रिय सहभागातून ही योजना साकारायची आहे आणि त्याला मग मात्र पाठबळ आणि पाठिंबा हा सरकारी यंत्रणेचा राहणार आहे। त्याच्यामुळे ही योजना ही केवळ सरकारी यंत्रणेने राबवायची आहे असं नसून याच्यामध्ये लोकसहभागाला आणि सक्रिय लोकसहभागाला फार महत्व आहे। लोकसहभाग म्हणजे सुद्धा की गावातल्या प्रत्येकाने ही योजना माझी आहे, माझ्यासाठी आहे असं समजून त्याच्यामध्ये योगदान देणं गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये तरुण तरुणी, महिला, विशेषतः महिला, आपल्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी बचत गटांची चळवळ सुरू आहे आणि आधीपासून आहे,
तर महिलांचा सुद्धा या सगळ्या प्रक्रियेमध्ये फार मोठा वाटा आहे. वृद्ध असू देत, लहान थोर, सगळ्यांनी ह्या योजनेमध्ये सहभागी होण्याची गरज आहे. याला नेतृत्व मात्र स्थानिक जे तिकडचे खासदार आहेत त्यांचं असणार आहे, आणि सहाय्यकृत यंत्रणा म्हणून सरकारी यंत्रणा सर्व पाठीशी उभी राहील. म्हणजे खासदारांचे नेतृत्व खाली सगळ्यांनी, आणि त्याचबरोबर मग सीएसआर, मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रीज असतील, बिझनेस हाऊसेस असतील, यांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेणं अपेक्षित आहे. कारण सगळा निधी किंवा सगळंच काम हे सरकारकडनं न होता शासन, प्रशासन, लोकसहभाग आणि प्रतिनिधी, बाकी इंडस्ट्रीज, उद्योग जगत यांचाही सहभाग याच्यामध्ये अभिप्रेत आहे. आपल्याला एक फोन येतो, आपण फोन घेऊया, पुन्हा याच्यावर चर्चा करूया. इंगळे साहेब म्हणून आपल्याला फोन वर बोलू इच्छितात. हॅलो सर, इंगळे बीड वरनं बोला. इंगळे साहेब, आदर्श ग्राम योजनेचं सर जाऊ पातळीवर आपण कशा प्रकारे प्रसार आणि प्रचार करू शकेल? नाही, तुमचा प्रश्न नीट समजला नाही, स्पष्ट विचारा. हॅलो सर, गाव पातळीवर आदर्श ग्राम योजना जी आहे सर सरकारची, या योजनेचा सर प्रसार आणि प्रचार कशा प्रकारे केला जाऊ शकतो सर? प्रचार आणि प्रसार, हा प्रचार प्रसार म्हणजे थोडक्यात त्यांना म्हणजे गाव निवडीचा निकष वगैरे जो आहे तर त्या संदर्भामध्ये मला वाटतं माहिती पाहिजे सर आम्हाला. दिवेसाहेब काय सांगाल आपण यामध्ये? या योजनेमध्ये सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की हे गाव, ही ग्रामपंचायत हा घटक आहे आणि ही ग्रामपंचायत माननीय खासदारांनी निवडायची आहे. माननीय खासदारांनी ही ग्रामपंचायत निवडताना त्याला दोन निकष आहेत. एक म्हणजे त्यांना स्वतःचं किंवा स्वतःच्या पत्नीचं गाव निवडता येणार नाही, आणि दुसरं लोकसंख्येचा निकष आहे. डोंगराळ किंवा आदिवासी भागातली ग्रामपंचायत असेल तर 1,000 ते 3,000 लोकसंख्येपर्यंतची ग्रामपंचायत निवडायची आहे, आणि मैदानी सपाट भागातील ग्रामपंचायत असेल तर 3,000 ते 5,000 या लोकसंख्येची ग्रामपंचायत निवडायची आहे. यामध्ये लोकसभेचे जे सदस्य आहेत, हे लोकसभेचे सदस्य हे त्यांच्या मतदारसंघातून ग्रामपंचायत निवडू शकतात. लोकसभेचे सदस्य जर शहरी मतदारसंघातून असतील तर ते नजीकच्या ग्रामीण मतदारसंघातून, किंवा जर संपूर्णपणे शहरी मतदारसंघ असेल तर राज्याच्या कोणत्याही भागातून ग्रामपंचायत त्यांना निवडता येते. राज्यसभेचे सदस्य असतील तर ते राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातून, ग्रामीण भागातून ग्रामपंचायत निवडू शकतात. आणि त्याचबरोबर नामनिर्देशित सदस्य सुद्धा आहेत, हे सुद्धा राज्याच्या कुठल्याही भागातून ग्रामपंचायत निवडू शकतात. ठीक आहे. आता या संदर्भामध्ये आपण बघतोय की म्हणजे गाव निवडीचे निकष आपण समजून घेतले, पण ही जी योजना आहे याच्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते घटक आहेत? याच्यामध्ये प्रामुख्याने 6 ते 7 महत्वाचे घटक आहेत, आणि सर्वांगीण विकासाबद्दल या योजनेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. मग सर्वांगीण विकासामध्ये सुरुवात होते व्यक्तीपासून, तर त्या वैयक्तिक विकास, मग त्या व्यक्तीचं आरोग्य, व्यसनाधीनतेचं प्रमाण फार जास्ती आहे ते कसं कमी करणं, शिक्षण, आहार, या सगळ्या गोष्टींकडे त्या व्यक्तींनी स्वतःकडे लक्ष केंद्रित करणं म्हणजे व्यक्तिगत विकास. त्यानंतर आहे मानव विकास, मग गावामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत असेल तर त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल, किंवा गावामध्ये महिलांच्या मुलांच्या कुपोषणावरती कसं काम करता येईल, तर असे जे वेगवेगळे मानवी निर्देशांक आहेत त्याच्याविषयी काम करणे म्हणजे मानवी विकास. तिसरा आहे की सामाजिक विकास, मग गावामध्ये सामाजिक एकोपा कसा राहील, गाव तंटामुक्त कसं होईल, गावामध्ये सामंजस्याने सगळे निर्णय कसे घेतले जातील, या संदर्भात गावांनी प्रयत्न करणं म्हणजे सामाजिक विकास. आर्थिक विकास, मग गावामध्ये उपजीविकांच्या काय संधी आहेत आणि गावातल्या गावात उपजीविका बळकटीकरण संवर्धन कसं करायचं, आणि गावामधली जी गरिबी आहे, दारिद्र्य आहे, त्याचं संपूर्ण निर्मूलन कसं करायचं, याविषयी करावयाचे प्रयत्न म्हणजे मग तो आर्थिक विकास झाला गावाचा. त्याचबरोबर पर्यावरणाचा समतोल साधणं फार गरजेचं आहे. त्यामुळे कुठलाही गाव निर्णय घेत असताना पर्यावरणाचा असमतोल न होऊ देता गावाचा विकास कसा करावा, ह्यालाही या योजनेमध्ये फार महत्व दिलं गेलेलं आहे. त्याचबरोबर पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर, मग गावातले रस्ते असो, अंगणवाड्या असो, इमारती असो, ह्या ज्या गावाला आवश्यक असलेल्या सोयी सुविधा आहे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असो, बँकिंग सुविधा असो, या सगळ्या सुविधांना गावांना ऍक्सेस मिळवून देणं हे पायाभूत सुविधांमध्ये येतं. त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा, आपल्या गावामध्ये ज्या विधवा, परित्यक्ता महिला आहेत किंवा अपंग आहेत, वृद्ध काही नागरिक असतील, तर त्यांना विविध सरकारच्या योजनांसोबत कसं जोडता येईल, मग पेन्शन्स असू द्या, इन्शुरन्स असू द्या, याच्यावरती गावांनी काम करणं आणि त्या मिळवून घेणं हे म्हणजे मग ह्या सगळ्या आम्ही त्याला लास्ट माइल डिलिव्हरी ऑफ पब्लिक सर्व्हिसेस म्हणतो. आणि शेवटचा एक गुड गव्हर्नन्स चर्चा करूच आहे. एक फोन होल्डिंग आहे आपल्याकडे. महेंद्र घागरे म्हणून पुण्याहून आपल्याला काय विचारू इच्छितात. महेंद्रजी बोला. नमस्कार सर,
पुण्याहून महेंद्र गागरे बोलतो सर. शासन आणि प्रशासन भरपूर काम करतं आणि समाजाचा त्याला साथ मिळत नाही, तर यासाठी तुम्ही काय उपाययोजना किंवा त्यांना जे काय पर्यावरणाचे जे कार्यक्रम असतात त्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी आपण काय करू शकता? अत्यंत चांगला प्रश्न आहे, म्हणजे लोकांचा सहभाग त्याच्या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारलेला आहे. शेतकरी बंधूंना आपण याच्या संदर्भामध्ये माहिती घेणारच आहोत, चर्चा करणारच आहोत, पण तत्पूर्वी पुढे जाण्याआधी घेऊया एक अल्पशी विश्रांती. गळ्यात सुंदर सोन साकळी नथनी मध्ये शुभ्र हिरा कामाची जादू नावाची जादू बघूयात यांच्या. दुसरी बाजू प्रत्येक रविवारी दुपारी 3:30 आणि पुनःप्रसारण सोमवारी रात्री 10 फक्त सह्याद्री वाहिनीवर. अग ऐकलं का? मला काय ऐकवताय, जा ऐकव माझ्या सवतीला. कोणाला? अरे तोच तुमचा मोबाईल फोन ज्याला सकाळ संध्याकाळ दिवस रात्र चिटून राहत होता आणि म्हणत होता किसान कॉल सेंटरशी बोलतोय. वय तर काय झालं, आता बोलणं होत नाही वाटतं? आता तर पटकन बोलणं होतं. असं का? अगं आता तर जास्त लायनी आणि खास तंत्रज्ञानामुळे शेतीच्या तज्ञांशी लगेच बोलणं होतं, आणि जर त्यांची लाईन व्यग्र असेल तर मग आपली समस्या फोनवर रेकॉर्ड करा, तिथून फोन पण येतो आणि समस्याच्या सोडवणीचा मेसेज पण येतो. हा यो बघा आला. अरे वा, म्हणजे आता वाट बघणं संपलं? हो, तरीच मी विचार करत होते आजकाल माझं इतकं प्रेम काय येत आहे ते. कृषी संबंधी समस्यांचं आपल्या भाषेत त्वरित उत्तर प्राप्त करण्यासाठी संपूर्ण भारतात कोणत्याही फोननं हेल्पलाईन नंबर वर संपर्क करा. शेतकऱ्यांचा मित्र किसान कॉल सेंटर. रुचिरा प्रसारण रविवार 5 आणि सोमवार ते शनिवार 2:00. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण चर्चा करतोय ती सांसद आदर्श ग्राम योजना या संदर्भामध्ये चर्चा करतोय. आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी पुण्यावरनं महेंद्र घागरे जे आहेत त्यांनी आपल्याला एक प्रश्न विचारला होता की शासन आणि प्रशासन ग्रामोन्नतीसाठी शहरांचा तसेच गावांचा विकास होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न करते, परंतु लोकांचा सहभाग जो आहे तो आवश्यक त्या प्रमाणामध्ये मिळत नाहीये. या योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या इथं स्टुडिओमध्ये तज्ज्ञ ज्या उपस्थित आहेत त्यामध्ये श्रीमती लीना बनसोड या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सांसद आदर्श ग्राम योजनेच्या राज्य नोडल अधिकारी आहेत. आपले दुसरे तज्ज्ञ आहेत ते माणिक दिवेसाहेब आहेत, ते उपसंचालक म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यामध्ये काम करतात. मॅडम आता आपण प्रश्न ऐकला, आपण घागरे साहेबांचा जो प्रश्न आहे की लोकसहभाग याच्यामध्ये म्हणजे शासन प्रशासनाच्या संदर्भात त्यांची तक्रार नाही पण लोक स्वतःहून पुढे येत नाही, तर काय सांगता येईल आपल्याला? सगळ्याच गावांमध्ये लोकसहभाग मिळत नाही असंही नाही. बरोबर. फार कमी गावं अशी आहेत की ज्याच्यामध्ये काही अडचणींमुळे म्हणा किंवा त्यांचे काही पूर्वानुभव असतील याच्यामुळे कदाचित लोक पुढे येत नाही. आणि म्हणून या योजनेची सुरुवात करताना सगळ्यात पहिलं जे काम झालं ते म्हणजे की गावामध्ये जाऊन लोकांचा सहभाग मिळवण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करण्यात आले. मग त्याच्यामध्ये मशाल फेरी रॅली भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामसभांचं आयोजन की आणि त्यामध्ये विविध घटक सहभागी व्हावे याच्याकरता विशेष प्रयत्न केले गेले आणि विशेषतः महिला. आणि आपल्याला आता दिसतंय की गावामध्ये जे नेतृत्व पुढे यायला लागलेलं आहे ते फार मोठ्या प्रमाणात महिलांचं नेतृत्व पुढे येत आहे आणि या महिलांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुद्धा आता एक फार मोठी चळवळ गावामध्ये निर्माण होऊ लागलेली आहे आणि याचा सुद्धा फार चांगल्या पद्धतीने लोकसहभागासाठी उपयोग करून घेतला जाऊ शकतो. एकदा का लोकांना पटलं की ह्या योजनेमुळे आमचा विकास होणार आहे तर निश्चितपणे लोकांचा सहभाग त्यात मिळणार याच्यामध्ये दुमत नाही. आणि दुसरं महत्वाचं कन्व्हर्जन्स आहे. जेव्हा लोकांना हे लक्षात येत आहे की नियोजन आम्ही करणार आणि आम्ही केलेल्या नियोजनानुसार शासनाच्या विविध योजना गावात येणार हा जेव्हा विश्वास त्यांना बसणार आहे तेव्हा नियोजनामध्ये सुद्धा लोकांचा सहभाग वाढेल. त्यामुळे टप्प्याटप्प्याने लोकसहभाग मिळवत राहणं केवळ मशाल फेरी किंवा केवळ रॅलीवरती मर्यादित न राहता नियोजन अंमलबजावणी आणि मग त्याच्या सनियंत्रण इथपर्यंत यामध्ये लोकांचा सहभाग
घेणं अभिप्रेत आहे आणि माझी खात्री आहे की तो टप्प्याटप्प्याने आपल्याला निश्चित. म्हणजे आपण बघतोय की जिथं संत गाडगे बाबा आपण ग्राम स्वच्छता अभियान राबवलं चांगला सहभाग मिळाला आणि आपण या माध्यमातून जे स्त्रियांचं सक्षमीकरण करतोय त्यांना जे मेन फ्लो मध्ये आणण्याचा प्रयत्न करतोय तर निश्चितच हा चांगला आणि सुत्य कार्यक्रम आहे. आपल्याला ठाण्यावरनं किसन जाधव हे काही प्रश्न विचारू इच्छितात. किसनजी विचारा. हा विचारा, प्रश्न विचारा. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार साहेब, आमचं गाव सांसद आदर्श मध्ये घेतलेलं आहे. कोणतं गाव तुमचं? सांसद आदर्श मध्ये घेतलेलं आहे. नाही, गाव कोणतं तुमचं? पिंपरी गाव. पिंपरी, पिंपरी, बर बर, ठीक आहे. हा बोला. पिंपरी गाव. पण साहेब आता आमचं व्हीडीपी वगैरे सर्व तयार झालेलं आहे. हा हा, परंतु अजूनपर्यंत आम्हाला कोणताही निधी मिळालेला नाही. म्हणजे त्यांचं गाव निवडलेलं आहे योजनेमध्ये, परंतु त्यांना कोणता निधी मिळाला नाही असं ते म्हणतायत. आपली ही जी योजना आहे ही याच्यामध्ये असा वेगळा असा निधी शासनाकडनं उपलब्ध होईल असं नाही. जसं मी मगाशी पण सांगितलं की ही योजना कन्व्हर्जन्सची आहे, कृती संगमाची आहे, आणि त्याच्यामुळे एकदा आपण जे व्हीडीपी म्हटला, मला आनंद होतोय की आपल्याला व्हीडीपी म्हणजे काय माहिती आहे आणि आपल्याला हेही माहिती आहे की गावाचा व्हीडीपी तयार झालेला आहे. व्हीडीपी म्हणजे व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन, गाव विकासाचा आराखडा. आणि आता ह्या आराखड्याच्या अनुषंगाने शासनाकडे असलेल्या उपलब्ध निधीतनं प्राधान्याने गावामध्ये विकासाची कामं ही करावयाची आहे. परंतु अजूनपर्यंत निधी आला नाही म्हणून योजनेची अंमलबजावणी थांबवावी तर असं अजिबात नाही. लोकसहभागाच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गावामध्ये एक चळवळ उभी करता येऊ शकते आणि कामं करता येऊ शकतात. मग त्यामध्ये नरेगासारखी योजना असेल त्याचाही आपल्याला ह्याच्यामध्ये फार चांगल्या पद्धतीने उपयोग करून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ निधी नाही म्हणून योजनेची अंमलबजावणी थांबली असं म्हणता येणार नाही. बरोबर आहे, म्हणजे केवळ निधी नाही, कन्व्हर्जनच्या माध्यमातून आपल्याला राबवायचं आहे. दिवेसाहेब, आता ही झाली, परंतु असे अनेक लोकांचे प्रश्न आहेत. आता आपण तर राज्य पातळीवर काम करता, परंतु नेमकं जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर याच्या संदर्भामध्ये जबाबदार अधिकारी कोण आहे, कुणावर ही जबाबदारी आहे, म्हणजे त्याचं कोऑर्डिनेशन आहे, संनियंत्रण कशा पद्धतीने केलं, काय सांगू शकता? यामध्ये राज्य पातळीवर एक स्टेट लेवल नोडल ऑफिसर, राज्य नोडल अधिकारी म्हणून सीईओ MSRLM आहेत. याकरता एक स्टेट नोडल ऑफिस राज्य स्तरावर कार्यरत आहे. प्रत्येक जिल्हा स्तरावर या योजनेसाठी जिल्हाधिकारी हे जिल्हा नोडल अधिकारी आहेत आणि त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेटिंग ऑफिसर म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी आहेत. या प्रत्येक गावाकरिता एक प्रभारी अधिकारी नेमला जातो, चार्ज ऑफिसर, की ज्यामध्ये गटविकास अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, उपजिल्हाधिकारी आहेत, काही ठिकाणी कृषी अधिकारी पण आहेत, जो सक्षम आणि तत्पर अधिकारी आहे. अशा अधिकाऱ्याची मान्य खासदारांशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांनी नोडल प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांचं महत्वाचं काम आहे की या ग्रामपंचायत, ग्रामस्थ, मान्य खासदार आणि यंत्रणा यांच्याशी समन्वय साधणं हा मुख्यतो हेतू आहे. या सगळ्याचं एकत्रित समन्वय आणि नियंत्रण करण्याकरता राज्यस्तरावर मान्य मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक शक्तीप्रदात्त समिती पण गठीत केलेली आहे की जी दर 3 महिन्यांनी या योजनेचा आढावा घेते. या योजनेमध्ये काय आणखी धोरणामध्ये सुधारणा आवश्यक आहे याबाबत चर्चा होतात आणि एकंदरीत सगळ्या अंमलबजावणीमध्ये सुसूत्रता कशी राहील या दृष्टीनं ही शक्तीप्रदात्त जबाबदारी स्थानिक पातळीपासून तो वरच्या लेवलपर्यंत निश्चित करण्यात येते. ती कळलं, या माध्यमातून लोकांना कळलं, ही एक अत्यंत चांगली घटना घडली. आपल्याला औरंगाबादवरून काकासाहेब जाधव म्हणून आपल्याला प्रश्न विचारू इच्छितात. काकासाहेब प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. तुमच्या टीव्हीचा जरा आवाज कमी करा, स्पष्ट विचारा. सर कमी केला. सर माझा प्रश्न असा होता की आता जे आपलं आदर्श ग्राम योजना आहे, संसद ग्राम योजना आहे, त्यामध्ये अल्पभूधारक शेतकरी जे आहे, जो महाराष्ट्रामध्ये जवळपास 75% असे शेतकरी आहे की ज्यांना फक्त 1.5 ते 2 एकर जमीन आहे, अशा लोकांसाठी काही म्हणजे काही योजना शासनाची कृषी माध्यमातून जे काही योजना आहेत, तुमचा जो बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा त्रास होत आहे की कृषी सहायक असतील किंवा कृषी अधिकारी असतील, हे फक्त लोक मोठ्या लोकांची म्हणजे जे मोठे वले आहे त्यांनाच न्याय मिळतोय. सर्वसामान्य शेतकऱ्याला चक्रामारून सुद्धा न्याय मिळत नाही किंवा कुठल्या योजनेचा लाभ मिळत नाही.
काकासाहेब, तुमचा प्रश्न हा योग्य आहे. आपण म्हटलं त्या पद्धतीने महाराष्ट्र राज्यामध्ये जे अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आहे त्यांची संख्या 75% नाही तर जवळपास 80% जास्त आहे. म्हणजे 2 हेक्टरपेक्षा ज्याची भूधारणा कमी आहे अशा शेतकऱ्यांना आपण अल्प भूधारक शेतकरी म्हणतो, तर 1 हेक्टरपेक्षा कमी भूधारणा असलेल्या शेतकऱ्या आपण अत्यल्प भूधारक शेतकरी म्हणतो. जी राष्ट्रीय कृषी विमा योजना आहे जी अत्यंत ह्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाची योजना आहे, त्याचा जो विमा हप्ता जो आहे त्या विमा हप्त्यामध्ये 10% सवलत ही केवळ अल्प आणि अत्यल्प भूधारकांना दिली जाते. जे विदर्भ पॅकेज अंतर्गतचे 6 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये तर कापूस पिकाकरता जवळपास 75% आणि उर्वरित पिकाकरता 50% विमा हप्त्यामध्ये सवलत दिली जाते. त्याच्यामुळे ते आहे. त्याच्यानंतर जी सूक्ष्म सिंचनाची योजना आहे ज्याचं ठिबक सिंचन बसवायचं आहे, तुषार सिंचन बसवायचं आहे, त्याच्यामध्ये देखील जवळपास 60% अनुदान देण्यात येतं. आणि मगाशीच आपण चर्चा करतोय की ही जी काही सांसद आदर्श ग्राम योजना आहे ही स्वतंत्र योजना नसून अनेक योजना ज्या शासनाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आहेत, राज्य सरकारच्या ज्या राबवण्यात येतात त्या कन्वर्जन्सच्या स्वरूपामध्ये म्हणजे एकत्रित करून आता जे दिवेसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे गटविकास अधिकारी असेल, तहसीलदार असेल किंवा स्थानिक कृषी अधिकारी असेल, तर त्या गावामध्ये एकदा त्या गावाचा व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन तयार झाला की त्या अनुषंगाने प्राधान्यानं लाभ त्या योजना तिथे राबवायच्या आहेत. आणि तसंच आपण जर ट्रॅक्टर जर घेतला मेकॅनायझेशनमध्ये तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना जवळपास 1.25 लाखापर्यंत सबसिडी आहे. अशा अनेक योजना आहेत की ज्या केवळ अल्पात्यल्प भूधारकांना प्राधान्यानं डोळ्यासमोर ठेवून शासनाने आखलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने लाभ दिला जातो. या संदर्भामध्ये आपल्या काही स्थानिक अनुभव असू शकेल, पण त्या संदर्भामध्ये स्थानिक त्याची योजना राबवण्याचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्कात जर राहिलं आणि संपर्क साधला तर निश्चितच मला वाटतं की आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी समाधान होईल किंवा आपल्याला योग्य ते माहिती त्या ठिकाणी मिळेल. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन आहे, तर मी मगाशी पण आपल्याला जसं सांगितलं की व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये फक्त रस्ते किंवा बिल्डिंग्स याचाच तो आराखडा नसून मग त्याच्यामध्ये कृषी विकास, मग गावाच्या कृषी विकासाच्या संदर्भात गाव काय निर्णय घेणार आहे, त्यामध्ये सुद्धा अपेक्षित आहे की अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी असो किंवा भूमिहीन शेतमजूर असो यांच्याही विकासाचा विषय हा ग्रामसभेमध्ये चर्चेला येऊन त्या नियोजनामध्ये त्याचा अंतर्भाव करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि कन्वर्जन्सची योजना असल्यामुळे दर 15 दिवसांनी महिन्याभरांनी अधिकाऱ्यांनी गावांमध्ये जाऊन मग त्याचा पाठपुरावा करून कन्वर्जन्सच्या माध्यमातून प्राधान्यानं आहेच की जसं आपलं खेड्यांचा देश आहे याच्यामध्ये तसा जो आहे तो शेतीवर आधारित लोकसंख्या देखील आपल्या औद्योगिक प्रगत राज्यामध्ये 55% लोक शेतीवर आधारित आहे. त्याच्यामुळे गावाचा विकास हा शेतीच्या विकासाशिवाय संकल्पना होऊ शकत नाही. आणि आपलं केंद्र सरकारची IWMP योजना आहे त्याच्यातून आपण जलसंधारणाची कामं असतील मग त्यामध्ये शेळीपालन म्हणजे त्याला जोडून असे उद्योग आणि जोडधंदे सुद्धा त्यामधनं करणं, तर ही पूर्ण एक नियोजनबद्ध पूर्ण कार्यक्रम हा गावांनी तयार करावा आणि मग त्याच्यानुसार योजनांचं मग त्याच्यामध्ये कन्वर्जन्स त्या गावामध्ये. पशुसंवर्धन आहे, डेअरीचा कार्यक्रम आहे, शेळी मेंढ्यांचा कार्यक्रम आहे, कुक्कुटपालनाचा कार्यक्रम आहे, फॉर डेव्हलपमेंट खूप कार्यक्रम आहे संपूर्ण याच्यामध्ये. दिवेसाहेब, ही जी काही सांसद आदर्श ग्राम योजना आहे याच्यामध्ये खासदार म्हणून जे आहेत तर त्यांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये जरा सविस्तर आपल्याला सांगता येईल काय सांगाल आपण या योजनेमध्ये? या योजनेचा मुख्य जो हेतू आहे की खासदारांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करणं. मगाशी जसं मॅडमनी सांगितलं की सर्वांगीण विकासाचे जे सगळे घटक आहेत हे करताना ग्रामस्थांच्या नियोजन प्रक्रियेमध्ये सुद्धा खासदारांचा सहभाग यामध्ये अपेक्षित धरलेला आहे. म्हणजे खासदारांचं जे मार्गदर्शन आहे, त्यांचं जे नेतृत्व आहे, त्याखाली या सगळ्या घटकांना धरून गावाचा विकास घडवावा. जेणेकरून गाव म्हणजे मला इथं ग्रामपंचायत असं आपण म्हणतो आहोत, ज्या अशा पद्धतीनं एक ग्रामपंचायत त्या ठिकाणी जर घडली तर निश्चितपणानं आसपासच्या ग्रामपंचायतींना सुद्धा अशा ग्रामपंचायतीमधून शिकण्याची प्रेरणा मिळू शकेल. आणि यामुळं हा जो विकासाचा एक गती आहे ती वाढायला निश्चितपणानं मदत होईल. म्हणजे योजना सुरू करताना केवळ सरकारी योजनांमधून विकास होतो असं जर असतं तर सगळीच गावं खरं तर आदर्श बनायला पाहिजे होती. पण आपण आज बघतोय की जिल्ह्यातून 1 किंवा 2 गावं आपण आदर्श म्हणून ओळखतो. याला कारण असं आहे की योजनांपेक्षा अधिकचं काहीतरी त्या गावामध्ये घडतं आहे. तर हे जे अधिकचं काही जे आहे तर ते आपण सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये खासदारांच्या मार्गदर्शनाखाली करायचा येतो. दिवेसाहेब, 1-2 मिनिटं आपण थांबूया. आपल्या नांदेडवरनं एक फोन येतो या ठिकाणी, गोविंद शिरफुले म्हणून आपला प्रश्न विचारायचा. गोविंदजी प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार, प्रश्न विचारा. सर, आदर्श ग्राम सांसद आदर्श ग्राम योजना गावामध्ये जर राबवत असताना गावामध्ये तिची कशी तयारी केली पाहिजे सर? म्हणजे ग्राम मध्ये ती तयारी कशी केली पाहिजे, प्रसिद्धी याच्या सदस्य कसं काम केलं पाहिजे?
आपण ज्याच्याविषयी चर्चा करत होतो त्याच्याच अनुषंगाने हा पुढचा प्रश्न आहे की गावांनी कशी तयार केली. मला वाटतं तुमच्याकडे काही त्याच्या स्लाइड्स वगैरे पण आहेत की गावाचा कसा आराखडा तयार केला जातो, ग्रामसभा वगैरे काय आहे, तर तुम्ही माहिती देता येतात ते दाखवू शकता आपल्याला. यामध्ये गाव स्तरावर तयारी करत असताना पहिल्यांदा सगळ्यात आवश्यक बाब मगाशी जसं मी म्हटलं की माननीय खासदारांनी ही ग्रामपंचायत निवडायची आहे. ही ग्रामपंचायत निवडल्यानंतर त्या ग्रामपंचायतीमध्ये पहिल्यांदा सर्व ग्रामस्थांची बैठक ग्रामसभा घेऊन ह्या योजनेचं जे स्वरूप आहे ते आपण पीआरए मेथडनी हे करत तिथं चर्चा केली जाते. त्यानंतर त्या गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या सहभागानं जी पीआरए आहे, सहभागीय मूल्यावलोकन पद्धती म्हणतो, अशा पद्धतीनं एक गावाच्या वेगवेगळ्या संसाधनांचा आराखडा बनवला जातो. उपलब्ध संसाधनं कुठली आहेत आणि नेमक्या कुठल्या बाबतीमध्ये गावाला प्रगती करावायची आहे, काय ध्येय गाठायचं आहे, ह्याच्या अनुषंगानं त्या गावाचा ग्राम विकास आराखडा बनवायचा असतो. आपण इथं बघू शकता की शिवार फेरी किंवा विविध गटांच्या बरोबर चर्चा करून त्या गावाचा ग्रामविकास आराखडा बनवला जातो. महिलांचा देखील यामध्ये महिलांचा सहभाग, सगळ्या घटकांचा सहभाग इथं घेणं अपेक्षित आहे. या दृष्टीनं सर्व ग्रामस्थांच्या सहभागानं असा हा गाव विकास आराखडा बनतो. हे जे आपलं चित्र आता आपण बघितलं त्याच्यामध्ये पीआरए तंत्राचा वापर करून गावाचा नकाशा या महिला तयार करतायत आणि त्याच्यामध्ये रिसोर्स मॅपिंग करतायत की गावामध्ये कुठला रिसोर्स कुठे आहे, गावात बिल्डिंग्स कुठे आहेत, मंदिरं कुठे आहेत, मस्जिद कुठे आहेत, या सगळ्या गोष्टींचा एक मॅप ते लोक तयार करतात आणि त्याला रिसोर्स मॅप म्हणतात. ढोबळ मानाने आपण याच्या संदर्भामध्ये अधिक माहिती घेऊया याच्यामध्ये, पण तत्पूर्वी पुढे जाण्याआधी आपण घेऊया एक अल्पशी विश्रांती. युरियाचं स्वदेशी उत्पादन 70 लाख टन वाढवण्याकरता 6 खत उत्पादन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. एफसीआयएलचे गोरखपूर, सिंद्री, तलचर आणि रामागुंडम इथले प्रकल्प, एचएफसीएलचा बरोनी विभाग आणि बीबीएफसीएलचं नामरूप फोर्ट. विशेष आनंदाची बाब म्हणजे देशात आता बनेल फक्त कडुनिंब लेपित युरिया, कारण यामुळे होईल शेतकऱ्यांना फायदाच फायदा. धान्याचं उत्पादन 10% वाढेल आणि वाढेल 10-15% नायट्रोजन क्षमता. गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी कडुनिंब लेपित युरिया. शेतकऱ्यांचं जीवनमान खऱ्या अर्थानं उंचावण्यासाठी आरसीएफ प्रस्तुत कृषी समृद्धीची गुरु किल्ली, कृषी माहितीचा खजिना उघडणारी, कृषी माहितीचं नवं पुर बहरलेलं फुललेलं दालन, नव तंत्र नवा मंत्र खुल जा सिमसिम. आरसीएफ प्रस्तुत कृषी समृद्धीची गुरु किल्ली. आता आम्ही देतो आहोत तुमच्या हाती. आरसीएफ, आमची माती आमची माणसं, कृषी समृद्धीची गुरु किल्ली. प्रसारण दर मंगळवारी संध्याकाळी 6:40 प्रस्तुत करता आरसीएफ, कृषी समृद्धीसाठी आरसीएफ ची अत्याधुनिक खते. अहो अहो सुनबाई करू नका अशी घाई, अहो अहो सुनबाई करू नका अशी घाई, जपून दाखवा चतुराई, घरा घरातील सासू म्हणते स्मार्ट सुनबाई. स्मार्ट सुनबाई प्रसारण रविवारी सायंकाळी 5:30 रात्री 11:00. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये कृषी दर्शनमध्ये स्वागत आहे. मित्र हो, आज आपण जो चर्चा करतोय तो विषय आहे सांसद आदर्श ग्राम योजना, आणि या योजनेच्या संदर्भामध्ये आपल्या मनातील प्रश्नांना किंवा या योजनेसंदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ उपस्थित आहेत श्रीमती एलिना बनसोड, त्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सांसद आदर्श ग्राम योजनेच्या राज्यस्तरीय नोडल अधिकारी आहेत. त्याचबरोबर आपले जे दुसरे तज्ज्ञ आहेत ते आहेत श्रीयुत माणिक दिवे, ते महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोते अभियान या कार्यक्रमाचे उपसंचालक म्हणून काम पाहतात. आपण ब्रेकवर जाण्याच्या पूर्वी चर्चा करत होतो की ते गावाचा जो काही विकास आराखडा आहे त्याच्यामध्ये
जी भूमिका आहे प्रत्येक स्टेक होल्डरची ती कशा कशा पद्धतीने राहते. आणि आपण दाखवलं की पीआरए म्हणजे पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझलच्या माध्यमातून प्रत्येक महिला देखील ज्या आहेत त्याच्यामध्ये सहभागी होतात. मॅडम, आपण या संदर्भामध्ये चर्चा करत असताना जे काही विविध हे आहेत म्हणजे प्रमुख जे घटक आहेत त्या घटकांची चर्चा करत असताना काय पायाभूत सुविधा आहे, सामाजिक सुरक्षेच्या बाबी आहेत, याच्यात अजून कोणत्या बाबी आहेत काय सांगू शकता आपण? त्याच्यात एक महत्वाचा अजून एक मुद्दा जो मगाच्या चर्चेमध्ये राहिला तो म्हणजे की ग्रामपंचायतची भूमिका काय त्याच्यामध्ये, त्याला आपण म्हणतो गव्हर्नन्स. तर गुड गव्हर्नन्स प्रॅक्टिसेस या गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये कशा आपल्याला आणता येतील, मग त्याच्यामध्ये ग्रामसभांचं बळकटीकरण असो, ग्रामसभेमध्ये सगळ्या घटकांचा सहभाग असो, निर्णय प्रक्रिया ही गावातल्या सगळ्यांच्या सहमतीने कशी व्हावी ह्याकरता गावांनी करावयाचे प्रयत्न असो, अशा प्रकारच्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून गावामध्ये गुड गव्हर्नन्सच्या प्रॅक्टिसेस या एस्टॅब्लिश करायच्या आहेत. मग त्याच्यामध्ये गावाचा संपूर्ण रेकॉर्ड जो आहे तो लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध करणे, त्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो, अकाउंटेबिलिटी म्हणतो. हे जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने गाव पुढे आदर्श पदाकडे वाटचाल. गावातली आता मगाशी जसं म्हटलं त्यांचा एक आक्षेप होता की गावातल्या अनेक योजनांचा जो लाभ जो आहे तो समाजातल्या ठराविक घटकांपर्यंत जातो, सगळ्यांपर्यंत जात नाही. त्यात लाभार्थी निवडीची प्रक्रिया देखील अशी ट्रान्सपरंट होते. गुड गव्हर्नन्समध्ये मग अतिशय पारदर्शक पद्धतीने लाभार्थी निवडीची प्रक्रिया हेही गुड गव्हर्नन्समध्ये अपेक्षित आहे. आणि संसद आदर्श ग्राम योजनेचं एक फार मोठं त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्सला फार महत्वाचं स्थान SAGY देण्यात आलेलं आहे. फार छान. दिवेसाहेब, आता आपलं राज्य आहे, ह्या राज्यामध्ये नेमकी किती गावं ह्या योजनेमध्ये निवडलेली आलेली आहेत आणि सर्वसाधारणपणे त्यांच्या प्रगतीविषयी किंवा कार्यक्रमाविषयी आपल्याला काय सांगता येईल? महाराष्ट्रामध्ये आता एकूण 70 ग्रामपंचायती या योजनेखाली निवडलेल्या आहेत. बरोबर. 48 लोकसभेचे माननीय खासदार, 19 राज्यसभेचे माननीय खासदार आणि 3 नामनिर्देशित खासदार महोदय आहेत यांनी या ग्रामपंचायती महाराष्ट्राच्या 33 जिल्ह्यांमधून निवडलेल्या आहेत. या ग्रामपंचायतीमध्ये सुरुवातीचा जो प्रचार आणि जाणीव जागृतीचा कार्यक्रम होऊन त्या ग्रामपंचायतीमध्ये पायाभूत सर्वेक्षण केलं गेलेलं आहे. यामध्ये एक ग्रामपंचायत पुण्याचे आपले माननीय खासदार आहेत, त्यांनी आता सध्या निवडलेली आहे. 69 ग्रामपंचायतींची पायाभूत सर्वेक्षणाची जी प्रक्रिया आहे ती आपली पूर्ण झालेली आहे. यामध्ये पायाभूत सर्वेक्षणानंतर या ग्रामपंचायतींचा जो ग्रामविकास आराखडा बनवायचा होता यासाठी राज्यस्तरावर जे सर्व प्रभारी अधिकारी आहेत या ग्रामपंचायतीसाठी नेमलेले यांचं 2 दिवसाचं एक प्रशिक्षण NIRD कडून गांधीनगरला झालं. त्यानंतर आपण राज्यस्तरावर यशदामध्ये या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना जे प्रभारी अधिकारी आहेत यांना मदत करण्यासाठी काही स्टेट ट्रेनर्स राज्य प्रशिक्षक निवडले. त्या राज्य प्रशिक्षकांना आपण 2 दिवसाचं प्रशिक्षण यशदामध्ये दिलं. त्यामध्ये एकूण हा ग्रामविकास आराखडा कसा बनवायचा, काय प्रक्रिया अवलंबायच्या, ह्याचं अगदी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आपण त्यांना तिथे म्हणजे याच्या संदर्भात आपण चर्चा करूच या ग्रामविकास आराखड्याच्या संदर्भात. आपल्याला आता परभणीवर ना एक फोन येतोय. परभणी पठाण इफ्तियार खान म्हणून आपल्याला फोन करतायत. पठाणजी विचारा, प्रश्न विचारा. सर नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. हा सर, माझा प्रश्न असा आहे की या संसद आदर्श ग्राम योजनेची प्रमुख घटक कोणती आहेत आणि या आराखड्याला मंजुरी कोण देणार आहे? म्हणजे प्रमुख घटकांच्या संदर्भामध्ये आपण चर्चा केली, पण मॅडम काय सांगाल म्हणजे त्याला मंजुरी कोण देणार ना की आराखडा झाला? मगाशी आपण जसं चर्चा केली की याच्यामध्ये व्यक्तिगत विकास, मानव विकास, आर्थिक विकास, सामाजिक विकास, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टींमध्ये या आराखड्यामध्ये या सर्व बाबींचा समावेश करावयाचा आहे. त्याचं संपूर्णत नियोजन हे गाव पातळीवरती होतं. त्याच्यामध्ये आमच्याकडनं काही तज्ज्ञ व्यक्तींची मदत यामध्ये घेण्यात आली आणि आतापर्यंत 69 आराखडे हे आपले तयार झालेले आहेत. आणि सहभागी पीआरए टेक्निक्स म्हणजे सहभागी ग्रामीण परीक्षणाच्या माध्यमातून, लोकसहभागाच्या माध्यमातून नियोजन सुद्धा हे लोकांनी केलेलं आहे. अशा प्रकारे हा जेव्हा ग्राम विकास आराखडा तयार होतो त्याला माननीय खासदार महोदयांकडे तो पाठवला जातो. तेही त्याच्यामध्ये त्यांचे काही सल्ला त्याच्यामध्ये असेल किंवा त्यांना त्याच्यामध्ये काही बदल सुचवायचे असतील तर ते बदल सुचवून त्यानंतर मग ग्रामसभेकडे येऊन ग्रामसभेची मान्यता आणि त्यानंतर मग तो आराखडा हा आमची वेबसाईट आहे www.sanji.gov.in या वेबसाईटवरती म्हणजे वेब पोर्टल आहे ते, आणि त्या पोर्टलवरती तो आराखडा हा अपलोड केलेला आहे.
आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपले 69 आराखडे हे ह्या पोर्टलवरती आपण अपलोड केलेले आहे आणि मग त्यामध्ये जवळपास 300 वेगवेगळ्या योजना ह्या आराखड्याच्या निमित्ताने आम्ही मॅप केलेल्या आहेत आणि त्यानुसार मग ते आराखडे पोर्टलवरती हे आपण टाकलेले आहे. म्हणजे थोडक्यात जी काही ग्रामसभा आहे ती याच्यात अत्युच्च आहे, त्यांची एकदा मान्यता झाली. ग्रामसभेची मान्यता ही सर्वात महत्वाची आहे. फक्त ती जी सांसद ज्यांनी ते निवडलेले आहे गाव त्यांच्या कन्सल्टेशनने त्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग सहकार्य घेऊन, कारण त्यांनाही गावासाठी त्यांचंही काही विजन असू शकतं, त्यांचंही काही स्वप्न असेल, तर त्याचाही त्याच्यामध्ये अंतर. आणि ही खूप चांगली प्रक्रिया आहे की संसदेच्या खासदारांमध्ये एक चांगली निकोप अशी स्पर्धा आहे की कुणाचं गाव चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे आणि निवडतंय, खूपच चांगलं आहे. आपण मगाशी चर्चा करत होतो ती याच्या संदर्भामध्ये की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही 70 गावं निवडलेली आहेत, आता सांगितलं 69 आराखडे त्या वेब पोर्टलवर हे झालेले आहेत, तर या संदर्भामध्ये कुठं कुठं कोणकोणत्या स्वरूपाचं काही चांगलं काम झालंय. जसं आपण प्रशिक्षणाचं धोरण आपण म्हणत होता, अहमदाबादला प्रशिक्षण झालं, त्यानंतर त्या संदर्भामध्ये अधिक काही सविस्तरपणे सांगू शकतो. आता ह्या ज्या निवडलेल्या ग्रामपंचायती आहेत मगाशी जसं सांगितलं त्यामधल्या आपल्या 16 ग्रामपंचायती ह्या आदिवासी आणि डोंगराळ भागामध्ये आहेत आणि 54 ग्रामपंचायती ह्या मैदानी प्रदेशातल्या आहेत. या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं माननीय खासदारांनी पुढाकार घेतलेला आहे, त्याचबरोबर ग्रामस्थांचा उत्साह खूप आहे आणि जी यंत्रणा आहे ती सुद्धा तिथं त्या पद्धतीनं काम करते आहे. याची जी काही प्रक्रिया आहे त्याची मी काही आपल्याला क्षणचित्र या ठिकाणी दाखवतो. म्हणजे ही योजना राबवताना यामध्ये सर्वांचा सहभाग घेणं हे खूप महत्वाचं आहे. यासाठी आपण राज्यस्तरावर खासदारांची एक कार्यशाळा 20 नोव्हेंबर 2014 आपल्या इथं पार पडलेली आहे. त्यानंतर मगाशी मी ज्याप्रमाणे उल्लेख केला की जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना आपण गुजरातमध्ये एनआयआरडी कडून त्यांचं 2 दिवसाचं प्रशिक्षण 17 एप्रिलला त्या ठिकाणी झालं होतं, 16-17 एप्रिल मध्ये झालं. बरोबर. त्यानंतर यशदामध्ये जे स्टेट राज्य प्रशिक्षक आहेत त्यांचा आराखडा बनवण्यासंदर्भातलं प्रशिक्षण आपण घेतलं होतं. हे जे राज्य प्रशिक्षक आहेत यांनी त्यांना जिल्हे आपण विभागून दिलेले होते, त्या त्या जिल्ह्याला जाऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिथल्या प्रभारी अधिकारी आणि सगळे जे संबंधित अधिकारी आहेत आणि सरपंच यांचा देखील त्यामध्ये समावेश होता. त्यांनी जिल्हा स्तरावर हे प्रशिक्षक घेतलं. त्याचबरोबर हे प्रशिक्षक आणि जिल्हा स्तरावरचे काही जे मार्गदर्शक आहेत अशा दोघांनी मिळून त्या तालुका स्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर पण ही प्रशिक्षण घेतली, जेणेकरून सक्षमीकरण, लोकांचं सक्षमीकरण नाही मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात आपण घडलंय. आपल्याला एक फोन येतोय कल्याणवरनं, रघुनाथ देसले हे आपल्याला फोनवरून काही विचारू इच्छितात. हा देसले साहेब विचारा, प्रश्न विचारा. हा नमस्कार, तुमचा आवाज खूप छोटा येतोय, थोडासा टीव्ही कमी करा, व्हॉल्यूम कमी करा आणि स्पष्ट प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी काय म्हणतो माझ्या गावामध्ये म्हणजे माझ्या शहापूर तालुक्यात ठाणे जिल्ह्यातलं शहापूर तालुक्यात गाव आहे गुंड्यासापाडा म्हणून. हा हा हा, तर तिथे आमच्या नागरिकांचा जो सर्वे झालेला आहे तो रॉंग पद्धतीने झालेला आहे. म्हणजे असं की ज्यांचं नागरिकांचं नाव यायला पाहिजे असं ते आलं नाही आणि चुकीच्या लोकांचं नागरिकांचं नाव आलंय, तर काय करावं आम्ही थोडक्यात सांगू शकता प्लीज. तसं पाहिलं तर हा प्रश्न संसद आदर्श ग्राम योजनेच्या संदर्भातला नाहीये. आपण दारिद्र्य रेषेमध्ये काही लोकांची नावं सुटल्याबद्दलचा आपला प्रश्न आहे. परंतु आता नुकताच SECC हा सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस हा एक सर्वे झालेला आहे आणि त्याचेही आता परिणाम येत्या काही दिवसांमध्येच त्याचे रिझल्ट्स पुढे येतील आणि मग त्यानुसार कदाचित गावाची जी दारिद्र्य रेषेखालची कुटुंबांची जी यादी आहे तर ती कदाचित त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये बदल ह्या केल्या जाईल. परंतु हा या योजनेच्या संदर्भामध्ये प्रश्न नव्हता, तरी पण आपल्याला मला वाटतं की आपलं समाधान झालं असेल. ही जी योजना आहे याच्यात आता गावाचा विकास आराखडा झाला, त्याच्यानंतर कन्वर्जन झालं, नियमित पद्धतीने त्याची अंमलबजावणी कशी होती हे आपण बघतोय, पण याचं जे काही सनियंत्रण आणि मूल्यमापन आहे याच्या संदर्भामध्ये नक्की भूमिका काय आहे शासनाची किंवा कोणती कार्यपद्धती याच्यामध्ये अवलंबली जाते? याचं जे सनियंत्रण आणि मूल्यमापन आहे ते नियमितपणे होणार आहे, कंकरंट बेसिसवरती कंकरंट इव्हॅल्युएशन आपण त्याला म्हणतो. आणि ते केवळ शासनातर्फेच नाही, तर शासनातर्फे तर जसं मी म्हटलं की वेबसाईट आहे www.sanji.gov.in, तर त्याच्यावरही त्यांनी सनियंत्रणाच्या काही पद्धती त्यांनी निर्धारित करून दिलेल्या आहेत, त्यानुसार ते ऑनलाईन काही इव्हॅल्युएशन होणार आहे. त्याचबरोबर त्रयस्थ पक्षाकडनंही त्याचं मूल्यमापन म्हणजे थर्ड पार्टी इव्हॅल्युएशन देखील ह्या योजनेचं हे शासनाकडनं केलं जाईल.
मिडटर्म इव्हॅल्युएशन आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने गावाचा विकास कसा होतो आहे आणि जो काही व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन आहे त्यानुसार कामं कशी पुढे प्रगती आहे, तर ह्याचं नियंत्रण हे शासनास्तरावर देखील होईल, त्रयस्थ पक्षाकडनं थर्ड पार्टीकडनंही होईल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावकऱ्यांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान असणार आहे. त्यामुळे माझी सगळ्या गावांना विनंती राहील की गावामध्ये आपण समित्या तयार कराव्या. तसंही आपल्याकडे सोशल ऑडिट कमिटीज असतात गावामध्ये, त्या सोशल ऑडिट कमिटीजनी गावाच्या विकासाचं समजा अशा पद्धतीने इव्हॅल्युएशन केलं, त्याला आपण कम्युनिटी बेस्ड इव्हॅल्युएशन म्हणतो, तर ते फार जास्ती इफेक्टिव्ह आणि फार जास्ती प्रभावीपणे त्याचं होऊ शकेल. कारण नियोजन समजा गाव करताय, अंमलबजावणी गाव करताय, तर त्याचं मॉनिटरिंग इव्हॅल्युएशन सनियंत्रण देखील गावांनी केलं तर ते अधिक प्रभावी होऊ शकतं. बरोबर दिवेसाहेब, आता आपण बघतोय की जी राज्य शासनाची आदर्श गाव योजना आहे, या योजनेमध्ये काही पंचसूत्री, त्रिसूत्री, सप्तसूत्री अशा आहेत की चरायबंदी, नसबंदी, नशाबंदी, अशा प्रकारचे विविध कार्यक्रम, जे मगाशी पण आपण सांगितलं की पर्यावरणपूरक हा आराखडा आपला असावा, सांस्कृतिक विकास त्याच्यामध्ये असावा, पायाभूत सुविधा त्याच्यामध्ये असावा, तर याच्या संदर्भात अशी काही योजनेची बेसिक मूल्य किंवा मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये अशा काही बाबींचा अंतर्भाव आहे का याच्यात? हा, मूळतः मगाशी जे घटक वर्णन केले, जे मुख्यतः 8 घटक आहेत गावाचा सर्वांगीण विकास म्हणून विचार करताना जे 8 घटक आपण लक्षात घेतोय, तो हा या योजनेचा गाभा आहे. म्हणजे केवळ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा साधन संरचना ज्याला आपण म्हणतो याच्यावर आपण भर न देता इतरही घटकांचा विचार करून, म्हणजे सोयीसुविधा, मूलभूत सोयीसुविधा असणं हे पण महत्वाचं आहे, पण त्याचबरोबर या इतर गोष्टींचा सुद्धा विचार करून त्याच्यावर प्राधान्यानं काम करणं हा या योजनेमध्ये मुख्यतः ज्याला आपण गाभा म्हणू हा आहे. मध्ये एका गावात मी गेले, या योजनेमध्ये ते गाव आहे आणि तिथे फार मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी उपस्थित झाले होते आणि फार चांगली चर्चा आमची त्या संदर्भात होत होती आणि लोकांची तीच मागणी होती की आमच्याकडे पाण्याचे प्रश्न आहेत, आमच्याकडे रस्त्यांचे प्रश्न आहेत, हे सगळ्या प्रश्नांवरती फार हिरिरीनी गावकरी बोलत होते आणि सगळे अधिकारी देखील माझ्याबरोबर त्या गावात होते. आणि मग चर्चा पुढे जाता जाता कुपोषणाचा मुद्दा आला आणि मग आमच्या अंगणवाडीच्या सेविकांनी सांगितलं की गावामध्ये 21 मुलं कुपोषित आहेत आणि गावकऱ्यांना आश्चर्य वाटलं की आपल्या गावामध्ये 21 मुलं कुपोषित. त्यांना तेव्हा ते लक्षात आलं की कुपोषण हा मुद्दा गावामध्ये किती महत्वाचा आहे आणि माझ्यासमोर त्यांनी सांगितलं, पूर्ण 21 मुलांची नावं त्यांनी वाचायला लावलीत आणि तिथेच त्यांनी ठरवलं की नाही, पुढच्या 6 महिन्यामध्ये ही सगळी मुलं कुपोषणाच्या बाहेर कशी येतील त्यासाठी आम्ही आता नियोजन करू आणि त्यासाठी काय वाटेल ते झालं तरी चालेल, पण ही पूर्ण 21 मुलं आता कुपोषणाच्या बाहेर आली पाहिजेत. त्यामुळे गाव एकत्र आल्यानंतर आणि गावामध्ये हा प्रश्न आहे हे एकदा माहिती झाल्यानंतर निश्चितपणे गाव त्याच्यावरती स्वतःच नियोजन आणि सोल्युशन करून काम पुढे येतं आणि चांगले. या निमित्ताने नवनवीन विषय येतात. नांदेडवरून आपल्याला या संदर्भामध्ये कुणी एक प्रश्न येतो आहे. हा बोला सर. नमस्कार, गोरे बोलतो, गट विकास अधिकारी भोकर, नांदेड जिल्हा. अच्छा, गट विकास अधिकारी आहात तुम्ही, बोला बोला. नमस्कार सर, मी भोकर मध्ये काम करतो आणि आमचा तालुका मानव विकास मिशन मध्ये आहे, जसं की मानव विकास निर्देशांक 0.5 पेक्षा कमी आहे आणि आमच्या माननीय आमदार साहेबांचा जो मतदारसंघ आहे 3 तालुक्यात विभागलेला आहे, त्यांनी एका तालुक्यात आदर्श संसद घेण्यासाठी आमच्या खासदार साहेबांनी एक गाव निवडलंय, परंतु आमच्या आता बाकी राहिलेल्या तालुक्यात पण गाव निवडलं जाईल काय? कार्यक्रमाची व्यापक एक गाव निवडलंय, एक गाव निवडलेलं आहे आणि माननीय खासदारांनी 3 गावं निवडायची आहेत, त्याच्यापैकी एक गाव तूर्त निवडला गेला 2019 पर्यंत आहे, पण त्याची पण आता सुरुवात ही टप्प्याटप्प्याने होणारच आहे त्याही निवडीची. परंतु हा जो सगळा जो विषय आहे गाव निवडीचा हा माननीय खासदारांच्या अखत्यारीतला आहे आणि महाराष्ट्र शासनाने याच धर्तीवरती आमदार आदर्श ग्राम योजना देखील जाहीर केलेली आहे आणि कदाचित आता आमदार महोदयांना कडून देखील काही गावं निवडल्या जातील, त्यामध्ये आपण प्रयत्न करावे की आपल्याही तालुक्यातली गावं ही निवडल्या जावीत. म्हणजे मला हे खूप छान वाटलं की हे अधिकारी आहेत ज्यांच्यावर राबवण्याची जबाबदारी आहे आणि त्यांना देखील याच्या संदर्भात अधिक माहितीची किंवा अपडेशनची
गरज आहे आणि उत्साही आहे म्हणजे त्या पातळीवर, म्हणजे ही योजना जी आहे ती त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली आहे. आपण योजनेच्या अंमलबजावणीच्या संदर्भात विविध टप्पे बघतो किंवा हे बघतो, याच्यामध्ये जी CSR आहे म्हणजे विविध कामं जी आहेत, अनेक खासगी कंपनीच्या माध्यमातून कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून काही पैसा घेतला जातो, त्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल किंवा काय असते तुम्ही काय सांगू शकाल? हा, आता त्यामध्ये या योजनेमध्ये अनेक आपल्या ज्या आता प्रचलित असलेल्या शासकीय योजना आहेत, काही ठिकाणी लोकांच्याकडून अशी सूचना येतात की ज्या आपल्या या योजनांमध्ये येऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी आपल्याला CSR चा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं करता येतो. CSR च्या निधीकरता माननीय खासदारांच्या सोबतच जिल्हाधिकारी यांच्यावर प्रयत्न करण्यासाठी आपण प्रभारी अधिकाऱ्यांना पण सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून जास्तीत जास्त हा जो CSR चा फंड आहे तो अशा ऍक्टिव्हिटीज की ज्या आपल्याला आपल्या रेग्युलर योजनांमधून घेता येणार नाहीत अशा ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं असा CSR वापरण्याबाबत प्रयत्न करतो आहोत आणि काही ग्रामपंचायतीमध्ये अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू पण झालेले आहेत. म्हणजे काही संस्था देखील ती गावं अडॉप्ट करू शकतात ग्रामविकास आराखडा राबवण्याच्या संदर्भात. मॅडम, आपण थोडीशी चर्चा करूया. आपल्या पंढरपूरनं फक्त एक फोन येतोय, आपण पहिल्यांदा त्यांचा फोन घेऊया. सचिन गाडगे आपल्याला काय विचारू इच्छितात? नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार सर. आपल्या तिघांनाही मानाचा मुजरा. सचिनजी प्रश्न विचारा. धन्यवाद सर. सर, या संसद क्षेत्रात स्थानिक पातळीवर मला सुद्धा काम करायचं आहे, पण त्या संदर्भात तुम्ही मला मार्गदर्शन आता कराल का? नाही, पण म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे, नक्की काय कोणत्या स्वरूपाचं काम करण्याची तुमची इच्छा आहे याच्या संदर्भात सांगितलं तर काय सांगू शकते? सर, जे आता जे चालू आहे ना आपला संवाद सांसद ग्राम विकास योजनेच्या संदर्भात, तर ते फक्त जिल्हाधिकारी किंवा त्या त्या संदर्भातले ग्रामसेवक, कृषी अधिकारी किंवा खासदार जी यांच्या व्यतिरिक्त सामान्य नागरिकांना सुद्धा त्यात काही करण्याचं जर मनावर त्यांनी घेतलं असेल तर. आला आला, लक्षात आलं तुमचा प्रश्न लक्षात आला. म्हणजे यांचं गाव नाही आहे, परंतु त्या गावामध्ये योगदान हे कोणत्या ना कोणत्या प्रकारे देऊ शकतात? आपलं गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये समाविष्ट झालं आहे का? नाही मॅडम, अजून पंढरपूर माझं गाव आहे आता. पण त्याला गावाच्या विकासात प्रयत्न करण्यासाठी फक्त संसद आदर्श ग्राम योजनेमध्येच गाव असावं असं काहीच नाही ना. त्यामुळे आपल्याला गाव विकासाच्या क्षेत्रात काम करायचं आहे तर निश्चितपणे आपण कुठल्या का गावात असे ना निश्चितपणे आपण प्रयत्न करू शकता आणि अतिशय स्वागतार्ह आहे की आपल्याला हे प्रयत्न करायचे आहेत. त्यामुळे आपण दोन तीन विषय कुठलेही घेऊ शकता जे आपल्या आवडीचे आहेत आणि त्या विषयांवरती गावाला एकत्रितपणे करून त्या प्रश्नांवरती चर्चा घडवून आणणं आणि मग त्या प्रश्नांच्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना भेटणं या पद्धतीने सुद्धा आपल्याला पुढे जातो. तुमचं काय एक्सपर्टाईज असेल, उदाहरणार्थ तुम्हाला बायोडायनॅमिकचं खत तयार करता येत असेल, गांडूळ खत चांगल्या पद्धतीने तयार करता असेल, कंपोस्ट मेकिंग नाडेव कंपोस्ट असेल, तुम्ही त्या ठिकाणी प्रत्यक्ष आणि तुमच्या ज्या स्किल्स आहेत, तुमच्यामध्ये जे काही कलागुण आहेत त्याचा देखील वापर किंवा तुमच्याकडे काही माहिती असेल, इन्फॉर्मेशन असेल, नॉलेज असेल तर तेही त्याही माध्यमातून आपण गावाच्या विकासाला हातभार लावू शकतो. हा जो आहे म्हणजे ग्राम सांसद विकासाची ही जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे त्याच्यात आपण बघितलं की काही जे आहे ठराविक प्रकारचे उपक्रम घेतले तर असे काही ठराविक उपक्रम आपल्याला दाखवता येतील का प्रेक्षकांना? यामध्ये लोकांनी म्हणजे अगदी जसं आपल्याकडे आता शासनाचा जलयुक्त शिवार हा कार्यक्रम सुरू आहे त्याच्यापासूनही काही गावांमध्ये सुरुवात या योजनेमधून सुद्धा झालेली आहे. मी इथं काही त्या संदर्भातली काही फोटोज आहेत ते दाखवतो. महिलांच्या सभा सुद्धा मोठ्या प्रमाणात या गावामध्ये झाले, म्हणजे महिलांच्या प्राधान्यक्रम काय आहे हे सुद्धा लोकांनी तिथं दाखवले. त्याचबरोबर या सगळ्या आराखड्यावर चर्चा गावामध्ये झाली. आता हे बघतोय की आपण खासदार साहेबांनी सुद्धा यामध्ये स्वतः सहभाग घेतलेला आहे. स्वच्छता अभियान ही सगळ्यात मोठी प्रायोरिटी अनेक गावांनी ओळखली आणि त्या दृष्टीनेही काम सुरू झालं. विशेषतः महिलांचा सहभाग सुद्धा या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं झाला आहे. मुलांचा सहभाग, शाळेच्या कॉलेजच्या मुलांचा सहभाग यामध्ये घेतलेला आहे. वनराई बंधाऱ्यांचं काम सुद्धा महिलांनी स्वतःहून पुढे येऊन केलेलं आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपण विविध प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज राबवलेल्या आहेत. शेतकरी बंधूंनो, वेळ आता संपत आलेला आहे. मित्र हो, कृषी दर्शन हा कार्यक्रम दर गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता आपण सह्याद्रीच्या दूरदर्शन चॅनलवर बघतो. पुढच्या गुरुवारी देखील याच वेळी आपण माहिती घेणार आहोत. तो चर्चेचा विषय आहे राष्ट्रीय गोकुळ मिशन संकल्पना अंमलबजावणी आणि यात जे सहभागी तज्ञ आहेत ते आहेत डॉक्टर DD परकाळे जे पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे इथले उपायुक्त आहेत आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे डॉक्टर राजेंद्र देशमुख. आपल्या प्रतिक्रिया, आमचा हा कार्यक्रम कसा वाटला किंवा त्याच्या संदर्भामध्ये काही सूचना असतील तर आम्ही निश्चितच त्याच्यासाठी उत्सुक असतो. आमचा पत्रव्यवहारासाठी संपर्काचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन
दूरदर्शन केंद्र पांडुरंग बुतकर मार्ग उरळी मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ऍड्रेस आहे कृषी दर्शन DDKMumbai@gmail.com. आमचा दुसरा ईमेल ऍड्रेस आहे कृषी वार्ता DDKMumbai@gmail.com. आज ह्या सांसद आदर्श ग्राम योजनेच्या संदर्भामध्ये आपल्या मनातल्या शंका तसेच या योजनेच्या विषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल श्रीमती बनसोड मॅडम त्याचबरोबर श्रीयुत माणिक दिवे या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. दूरदर्शनच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद.